शिरडोण गावातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर माकडाने हल्ला करत चावा घेतल्याची घटना घडल्याचे उघड झाले आहे या हल्ल्यात माकडाने जवळपास दोन विद्यार्थ्यांच्या अंगावर धाव घेत चावा घेतल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले होते त्यांच्यावर पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले शिरडोण गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत होते विद्यार्थ्यांच्या तासिका देखील सुरू झाल्या होत्या मात्र याच दरम्यान शाळेच्या आवारात माकड शिरले हे माकड थेट वर्ग खोल्यात शिरल्याने विद्यार्थी पळापळ सुरू झाली माकडाला घाबरून अनेकांनी पळ काढण्यास सुरुवात केली याचवेळी माकडाने थेट विद्यार्थ्यांवर झडप मारून त्यांना जखमी केले अनेकांनी माकडाला हुसकवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र बिथरलेल्या माकडाने विद्यार्थ्यांना चावा घेऊन पळ काढला यामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले असून अन्य तीन विद्यार्थ्यांना माकडाची नखे लागल्याचे सांगितले जात आहे